नमस्ते फ्रेंड्स, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। या अगोदर आपण सर्वांनी रसरशीत चकुल्याचा व्हिडिओ पाहिला आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि झणझणीत अशा मसाला चकुल्या। रेसिपी खूप मस्त आहे, चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। तेल चांगले तापल्यानंतर 1 टीस्पून जिरे आणि मोहरी घालूया। जिरे मोहरी चांगली तळतळल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा। नंतर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 1/2 टीस्पून हिंग घाला। आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याची पेस्ट घाला। ही पेस्ट तुम्ही कोणत्याही भाजीला घालू शकता। वाटण चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून हळद घाला, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट, 1 टेबलस्पून काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला। मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी घाला। या चकोल्या 4 ते 5 जणांना पुरतील एवढ्या होतात। आता यामध्ये 1/2 वाटी तुरीची डाळ, 1 टेबलस्पून मुगाची डाळ आणि चवीनुसार मीठ घालूया। मुगाच्या डाळीमुळे चकोल्या व्यवस्थित मिळून येतात। ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी मुगाची डाळ आवर्जून घाला। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता आपण याला मध्यम आचेवर अर्धवट डाळ शिजेपर्यंत झाकून ठेवूया आणि चकुल्याच्या कणकेची तयारी करूया। इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने जिरे पूड आणि 1/2 चमचा लाल तिखट हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। आता आपण या पिठाची कणिक मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून या पिठाची घट्ट कणिक मळायची आहे। इथे मी घट्ट कणिक मळून घेतली आहे। आता आपण याला तेल लावून घेऊया। आता आपण या कणकेचे 5 गोळे तयार करूया। 4 कणकेचे गोळे मी चकोल्यामध्ये घालणार आहे आणि 1 गोळ्याची चपाती करणार आहे। या कणकेची चपाती नुसती तूप लावून सुद्धा खूप मस्त लागते। आता आपण डाळ शिजली का नाही ते पाहूया। आपल्याला पाहिजे तशी अर्धवट डाळ शिजली आहे। आता आपण यामध्ये चकुल्या घालूया। राहिलेली अर्धवट डाळ चकुल्यांबरोबर शिजून जाते। आता आपण कणकेची पोळी करून घेऊया। पोळी करून झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने पोळीचे उभे काप करा। उभे काप केल्यानंतर 1 भागाचे तुकडे करून घ्या। ते तुकडे चकुल्याच्या रश्यामध्ये घाला। याच प्रकारे बाकीचे जे केलेले काप आहेत त्या कापांचे तुकडे करून चकुल्यामध्ये घाला। काही जणांना चकुल्या चपाती सोबत आवडतात तर काही जणांना भातासोबत। सगळे तुकडे घालून झाल्यानंतर पळीच्या सहाय्याने चकुल्या मिक्स करा, जेणेकरून चकुल्या एकमेकांना चिटकणार नाहीत। दुसरीही पोळी लाटून त्या पोळीचे काप चकुल्यामध्ये घाला। नेहमीच्या चकुल्यांपेक्षा थोड्या वेगळ्या पण ह्या चकुल्या खूप टेस्टी लागतात। इथे मी 4 उंड्यांचे काप चकुल्यामध्ये घातले आहे। सगळ्या चकुल्या घालून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। आता आपण याला 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपल्या चमचमीत मसाला चकोल्या खाण्यासाठी तयार आहेत। मला खात्री आहे
तुम्ही या चोकोला नक्की ट्राय करचा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन प्रेस करा. भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत धन्यवाद.